शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रायगड लोकसभा संवाद दौरा सुरू झाला आहे. पहिल्या त्यांच्या सभेत त्यांनी अत्यंत चुकीचं आणि बाष्कळ वक्तव्य केलं की रायगड लोकसभेतील जनतेने कायम मोदी लाट नाकारलेली आहे. मला वाटतं की मध्यंतरीच्या कोरोना काळातील आजारपणामुळे कदाचित थोडासा स्मृतीभ्रंश झाल्यामुळे दोन वेळा याच लाटेमध्ये अनंत गीतेंना जे शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार होते की ज्यांना भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीचे उमेदवार म्हणून याच रायगडच्या जनतेने निवडून दिले होते आणि याच 14 ते 19 कालखंडामध्ये उद्धवजींच्या संमतीने हेच शिवसेनेचे अनंत गीते हे मोदी सरकारमध्ये मंत्री होते. कदाचित हे उद्धव ठाकरेंना विस्मृती झाली असावी, परंतु माणूस जेव्हा भांबावलेला असतो तेव्हा त्याला कदाचित लक्षात राहत नसावं की आपण कुणाबद्दल काय बोलतो. ज्यांना स्वतःचा पक्ष वाचवता आला नाही, ज्यांना कार्यकर्त्यांना राखता आलं नाही, त्यांनी मोदींसारख्या देशाला विश्वगुरू बनवणाऱ्या अत्यंत लोकमान्य नेत्याबद्दल असं बोलणं हे भारतीय जनता पार्टीचा रायगड लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा प्रमुख म्हणून मला दखल घ्यावीशी गोष्ट वाटत नाही आणि जनतेनेही त्याच्याकडे लक्ष देऊ नये. राहता राहतो प्रश्न अनंत गीते यांचं आव्हान वाटतं का? तर अनंत गीते यांनी याच कोकणातील जनतेच्या आशीर्वादावर 6 वेळा लोकसभा प्रतिनिधित्व केलं होतं. संसदेत सरकारकडे कुठल्याही सरकारकडे फॉलोअप करून वेगवेगळे कोकणातील जनतेकरता लाभाचे विकासाचे अत्यंत प्रगतीपर वाटचालीचे प्रकल्प आणण्याकरता अनंत गीते सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे 2019 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत याच जनतेनी भारतीय जनता पार्टीचा उत्तम पाठिंबा असून सुद्धा अनंत गीतेंना नाकारले होते हे सर्वश्रुत आहे. या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने सन्माननीय माजी आमदार धैर्यशील पाटील यांना लोकसभेकरता लढवायचं ठरवलेलं आहे. महायुतीमध्ये जागांचं वाटप अद्याप बाकी आहे. मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाला तर धैर्यशील पाटलांच्या समोर कोणच दखलपात्र उमेदवार नाही अथवा गीतेंची दखल घ्यावी असं गीतेंनी विशेष काही केलेलं नाही हे मला अत्यंत ठामपणाने पण नम्रपणाने नमूद करावं असं वाटतं. धन्यवाद.